त्यासंतर मुख करायचंय फक्त एकच स्वतःला अंतर्मुख करायचंय मनात काहीतरी ऐकायचंय त्या परमात्म्याचं गुणगान ऐकायचंय त्या नामाचं महत्व ऐकायचंय त्या देवाचं गुणगान ऐकायचंय त्या संतांचं गुणगान ऐकायचंय कारण असं म्हणतात कीर्तनामध्ये काय सांगावा कीर्तनामध्ये देव भक्त तुमचे कान बंद करा करा ना कान बंद अरे कान तुमचे ना मग ते बंद झाले पाहिजेत ना कान जर तुमचे असेल तर ते तुम्हाला बंद करता आले पाहिजेत कान आपले आहेत का हा डोळे बंद करा अरे डोळे जरी बंद केले तरी सगळं दिसतंय डोळे बंद केले तरी सगळं दिसतंय कान बंद करायचं म्हटलं तर कान आपण बंद करू शकत नाही डोळे बंद करा श्वास घ्यायचा बंद करा तुम्हाला सांगितलं श्वास घ्यायचा बंद करा मी किती सांगितलं जोपर्यंत तुम्हाला स्वस्थ तोपर्यंत तुम्ही बंद करणार आहे पण आपले कान मात्र आपण बंद करू शकत नाही कारण एक नंबरची भक्ती श्रवण भक्ती आहे श्रवण भक्तीपासून आपल्याला आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जायचं आहे आणि ह्या नवविधा भक्ती म्हणजे नवरात्र आहे बरं का आपण नवरात्र करतोय आज सफेद साडी उद्या पिवळी साडी परवा राखाडी साडी अशा नऊ साड्या देवीला चढवायच्या झाली आपली नवरात्र नवविधा भक्तीच्या नवरात्र आहेत अभंगाचं प्रमाण मी माझ्या खिशातलं काढून तुम्हाला सांगणार नाहीये नवविधा भक्तीच्या नवरात्र आहेत त्याच्यामध्ये श्रवण आहे कीर्तन आहे नामस्मरण आहे अशा आत्मनिवेदन भक्तीपर्यंत तुम्हाला मला जायचंय कृतयुगामध्ये वेगळं साधन होतं परमात्म प्राप्तीचं त्रेतायुगामध्ये वेगळं साधन होत कुठं यज्ञयाग सांगितला कुठं पूजा अर्चा सांगितली कुठं त्या ठिकाणी वेदाध्ययन सांगितलं पण कलियुगामध्ये सोपं सरळ साधं साधन सांगितलं तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची आता देवाची प्राप्ती करून घ्यायची देव प्राप्तच देव बोला 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 आपण सगळे उद्देशित मंडळी आहेत आपण सगळे अनुग्रहित मंडळी आहेत मला माहितीये प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती बीतव दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावरती स्वीकारली त्याची मला माहितीये तुम्ही सगळे ज्ञानी माणसं आहे तुमच्या समोर नक्की काय बोलायचं कारण पा सर्वसामान्याचा उपदेश वेगळा असतो कारण तो फक्त फोटो देव पाहतो साधकाला उपदेश वेगळा असतो तो कशात देव पाहतो साधक सर्वसामान्य माणूस मूर्तीत देव पाहतो साधक त्या ठिकाणी स्वप्नात देव येईल अशी याचनाच करतो सिद्ध त्या ठिकाणी समाधीमध्ये मला देवाची प्राप्ती होईल अशी याचना करतो पण जो पोचलेला आहे जो परिपूर्ण झालाय ना त्याला देवाचं प्रत्यक्ष दर्शन करते विठ्ठल आपण जर साधक अवस्थेत असाल ना ऐका आपण जर साधक असणारा साधक अवस्थेत असाल ना आपण मूर्तीतही देव नाही असं मानू नका मूर्तीतच देव आहे देव मूर्तीतच आहे 100% मूर्तीतच आहे ती आपली सुरुवात आहे पण मला वाटतंय आपण जर साधक अवस्थेत असाल ना आपण कधीतरी याचना केली पाहिजे हे देवा देवा मला माहितीये मला माहितीये तू दर्शन देतो बरं का देवा जागृतीमध्ये देतो स्वप्नामध्ये देतो सुषुप्तीमध्ये देतो देवा मला माहितीये तू 100% दर्शन देतोय अरे तू कितीतरी जणांना जागृतीमध्ये दर्शन दिलं पण या चर्म चक्षुरी देवा तुला मी नाही ओळखू शकणार जागृतीमध्ये नाही देवा मी तुला ओळखू शकणार तू अनेक वेळा मला मदत केली असशील अनेक वेळा तू माझ्या समोर आला असल अनेक वेळा संकटातून वाचवला असल अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तू माझी मदत केली असेल देवा पण या चर्म चक्षुरी देवा मी तुला नाही ओळखू शकलो देवा असं म्हणतात तू सुशुक्तीत सुद्धा येतो बरं का पण म्हणतात ती योग्यांची अवस्था आहे ती सिद्धाची अवस्था आहे देवा ती सिद्धाची अवस्था मला माहितीये दत्त दत्तायचे लागले ध्यान हरपले मन झाले म्हणून ती अवस्था मला प्राप्त होईल का नाही सांगता येत नाही देवा मला माहितीये तू हरिपाठामध्ये सुद्धा परमात्म्याने सांगितलं माऊलीने सांगितलं रामकृष्ण नामे उर्मणी साधरी दयाशी नाधरी सकळ सिद्धी मला माहितीये देवा पण ती उर्मणी अवस्था ती समाधी अवस्था मला प्राप्त होईल का माहित नाही देवा पण मी साधक आहे देवा मला माहितीये मला तुझपर्यंत यायचंय देवा मला तुझी अवस्था प्राप्त करून घ्यायची देवा मला तुझं दर्शन घ्यायचंय देवा साक्षात घ्यायचंय देवा जाऊ दे देवा नाही तुम्हाला जागृतीमध्ये नाही तुम्हाला ओळखवाला मला माहितीये तू मला माहितीये मला समाधी अवस्थेपर्यंत जाता येत नाही ते मला माहितीये माहितीये मी जाऊ शकत नाही परंतु देवा येशील तर एखाद्या दिवशी स्वप्नामध्ये
किती आपण देवाला एखाद्या दिवशी